मित्रांनो तुम्ही ही गोष्ट बऱ्याच जणांकडून ऐकली असेल की आपली हाईट ही फक्त मध्ये वाढते अठराव्या वयानंतर आपली हाईट वाढत नाही आणि आपली हाईट वाढवणं हे आपल्या हातात नसतं तिला जितकी वाढायची तितकीच ती वाढते बघा हे अर्ध सत्य आहे जर ही गोष्ट पूर्ण सत्य असती तर तुम्हाला पेरेंट्स आणि त्यांच्या मुलांमध्ये इतका फरक बघायला मिळाला नसता तुमच्या माहितीत सुद्धा असे बरेचसे मुलं असतील ज्यांचे पेरेंट्सची हाईट तर ॲव्हरेज आहे पण त्यांची हाईट जास्त आहे किंवा बऱ्याचशा केसेसमध्ये तुम्ही असं सुद्धा बघितलं असेल की पॅरेंट्सची हाईट मोठी आहे पण मुलांची हाईट मात्र वाढली नाही आणि तुमच्या माहितीतले असे बरेचसे जण असतील ज्यांची हाईट अठराव्या सुद्धा वाढली असेल मग हाईट वाढते कशी आणि हाईट वाढवायची कशी यामागचं पूर्ण सायन्स मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे हाईट वाढवण्याचे प्रॉपर आणि प्रॅक्टिकल पाच उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओत सांगणार आहे जे तुमची नक्की मदत करतील चला तर मग सुरू करूया नंबर वन फूड अँड न्यूट्रियन्स आपली हाईट पूर्णत आपण जे खातो आपण जे न्यूट्रियन्स गेन करतो त्यावर डिपेंड करते बघा आपली हाईट इन्क्रीज होते जेव्हा आपल्या बोनची लेंथ इन्क्रीज होते आणि आपल्या बोनची लेंथ कशाप्रकारे इन्क्रीज होते तर आपल्या बोन्सच्या मध्ये एक प्लेट असते आणि आपल्या ब्रेनमध्ये प्ल्युट्युटरी ग्लँड असते आणि ही जी प्लिट्युटरी ग्लँड असते ना ती आपल्या ग्रोथ हार्मोन्सना टार्गेट करते आणि त्या ग्रोथ हार्मोन्समुळेच आपल्या बोन्सची लेंथ इन्क्रीज होत असते आणि मग त्यानुसार आपली प्रत्येकाची हाईट वाढते म्हणजे जर आपण आपल्या ग्लँडला कंट्रोल कंट्रोलमध्ये आणलं तर आपण आपली हाईट वाढवू शकतो मग बघा जर आपण अशा प्रकारचं अन्न ग्रहण करतो ज्यामध्ये संपूर्ण न्यूट्रियंट्स आहेत जे आपल्या बॉडीसाठी महत्त्वाचे आहेत जे आपल्या बॉडीला खरोखर हवे असतात ज्यांच्याने आपल्या बॉडीची ग्रोथ होते असं अन्न ज्यात मॅग्नेशियम असतं कॅल्शियम असतं झिंक असतं दूध बरेचसे ग्रीन व्हेजिटेबल्स नट्स जसं की बदाम त्यानंतर फ्रुट्स अशा प्रकारचं अन्न खाऊन आपली प्लिट्युटरी ग्लँड जास्तीत जास्त ग्रोथ हार्मोन्सना प्रोड्यूस करते जास्तीत जास्त ग्रोथ हार्मोन्स यामुळे रिलीज होतात आणि ज्यावेळी जास्त ग्रोथ हार्मोन्स रिलीज होतात त्यावेळी आपली बोन लेंथ इन्क्रीज होते आणि आपली हाईट इन्क्रीज होते आता वळूया आपल्या पुढच्या पॉइंटकडे एक्सरसाइज स्ट्रेचिंग योगा आपण जितकी जास्त स्ट्रेचिंग केली आपले जे मसल्स असतात त्यांना आपण जितकं जास्त स्ट्रेस केलं तितकी आपली हाईट वाढते तुम्ही बघितलं असेल जिम करणारे त्यांच्या मसल्सला स्ट्रेच करतात ज्यामुळे हो त्यांचे मसल्स जे असतात ते वाढतात बरोबर सिमिलरली आपण आपल्या बोन लेंथला सुद्धा स्ट्रेचिंगने इन्क्रीज करू शकतो मग स्ट्रेचिंगमध्ये काय करायचं बघा तुम्ही रनिंग करू शकता रोज रनिंग करा त्यासोबतच मी तुम्हाला काही आसन सांगते जसं की ताड आसन ताडासनमध्ये काय असतं आपल्याला आपल्या अप्ले बॉडीला स्ट्रेच करायचं असतं त्यानंतर सगळ्यात जास्त इफेक्टिव्ह आसन म्हणजे सूर्यनमस्कार तुम्ही सूर्यनमस्कारबद्दल बऱ्याचदा ऐकलं असेल बऱ्याच जणांनी केला सुद्धा असेल सूर्यनमस्कार खरोखर खूप इफेक्टिव्ह असतो तुम्ही व्हिडिओ बघून सूर्यनमस्कार शिकून घेऊ शकता सूर्यनमस्कार हा फक्त आपल्या हाईटसाठीच नाही तर ओवरऑल आपल्या पूर्ण हेल्थसाठी चांगला असतो म्हणून आजपासूनच तुम्ही थोडीफार एक्सरसाइज आसन आणि स्ट्रेचिंग करणं सुरू करा आणि या सगळ्याला सुरुवात करण्याआधी आता तुमची जितकी हाईट आहे तितकी नोट करून ठेवा किंवा मला कमेंट करून सांगा कारण जसजसं तुम्ही या सगळ्या स्टेप फॉलो कराल तुमची हाईट नक्की वाढायला लागेल आणि मग तेव्हा तुमची ही हाईट तुम्ही तुमच्या वाढलेल्या हाईट बरोबर कम्पेअर करू शकता पुढचा पॉईंट ही अशी एक चूक आहे जी आपण सगळ्यांनी लहानपणी केली असेल दुधाबरोबर चुकीचे सप्लिमेंट्स घेणं लहानपणी आपण प्रत्येकानेच घेतले असतील की हे घेऊन हाईट वाढते ते हाईट वाढवण्याचा दावा करतात पण खरोखर जर आपण त्यांचे इन्ग्रेडियंट्स चेक केले तर त्याच्यात तेवढं काही इफेक्टिव्ह नसतं तर मग चेक करा हाईट वाढवण्याच्या नादात तुम्ही अजूनही कुणाचं तरी ऐकून त्या चुकीच्या सप्लिमेंट्स तर नाही घेत आहात ना बघा मी त्यांचं नाव नाही घेऊ शकत पण त्यांच्याने आपला फायदा तर होतच नाही उलट आपलं नुकसान होतं कारण त्यांच्यामध्ये भरभरून शुगर असते आणि हे मी नाही सांगत आहे हे सायन्स आहे आपण जर जास्तीत जास्त शुगर कन्झ्युम केली तर त्याने आपल्या बॉडीला हार्मच होणार आहे म्हणून बघा एकदा चेक करा तुम्ही कोणते सप्लिमेंट्स घेताय सप्लिमेंट्समध्ये हेल्दी ऑप्शन्स निवडा असे प्रोडक्टचे खरोखर नॅचरल असतील खरंच इफेक्टिव्ह असतील ज्यांच्यात कोणत्याही प्रकारचे प्रेझर्वेटिव्ह नसतील अशा प्रोडक्टसाठी तुम्ही बरेचसे व्हिडिओज बघू शकता किंवा तुम्ही गुगलसुद्धा करू शकता तिथे तुम्हाला असे प्रोडक्ट्स मिळून जातील ज्यातून खरोखर तुम्हाला पूर्ण न्यूट्रियंट्स मिळतील आणि ज्यामुळे तुमची हाईट वाढण्यासाठी खरोखर मदत होईल चौथा पॉईंट अॅक्युप्रेशर पॉईंट्स पॉइंट्स बद्दल तुम्ही कधी आहे बऱ्याच जणांना माहिती असेल बघा वेदिक सायन्समध्ये असं सांगितलं आहे की आपल्या बॉडीमध्ये काही असे पॉइंट्स आहेत ज्यांना आपण म्हणतो अॅक्युप्रेशर पॉइंट्स आपल्या पायांमध्ये आणि आपल्या हातांच्या पंजांमध्ये अॅक्युप्रेशर पॉइंट्स असतात वैदिक सायन्समध्ये असं सांगितलंय ज्यावेळी आपण त्यांना प्रेस करतो त्यावेळी आपल्या पूर्ण बॉडीचं ब्लड सर्क्युलेशन होतं आणि ज्यावेळी आपल्या बॉडीमध्ये ब्लड सर्क्युलेशन हे प्रॉपर होतं जास्त होतं त्यावेळी आपल्या ब्रेनपर्यंत ऑक्सिजन हा व्यवस्थित प्रकारे जास्त पोहोचतो आणि ज्यावेळी आपल्या प्लिट्युटरी ग्लॅनमध्ये जास्त ऑक्सिजन जातो त्या अजून जास्त ग्रोथ हार्मोन्स रिलीज करतात आणि आपल्याला तेच हवं आहे तुम्ही बघितलं असेल बरेचसे जण काहीतरी मशीन्स यूज करता बरेचसे जण काहीतरी चप्पल्स मिळतात ॲक्युप्रेशरच्या त्या वापरतात हातासाठी सुद्धा ॲक्युप्रेशरचं काहीतरी किट मिळतं ते सुद्धा बरेच जण यूज करतात तर ही सुद्धा एक पद्धत आहे जे तुम्ही फॉलो करू शकता आपला शेवटचा पॉईंट पूर्ण झोप घेणं बघा आपली ना यामधून आपले हार्मोन्स केव्हा रिलीज होतात माहितीये रिलीज होतात ज्यावेळी आपण डीप स्लीप मध्ये असतो रात्री झोपल्यानंतर एक दोन तासात आपण गाड झोपेत जातो या डीप स्लीपच्या काळात आपला ब्रेन हा रिलॅक्स मोड मध्ये असतो आणि त्यावेळी त्या पिट्युट्री ग्रोथ हार्मोन्स रिलीज करतात ज्यामुळे आपली ओव्हरऑल ग्रोथ होत असते जर आपण व्यवस्थित झोपच नाही घेतली तर त्यांना वेळच नाही मिळणार ना ग्रोथ हार्मोन्स प्रोड्यूस करण्याचा तर हे सुद्धा एक कारण असतं आपण या गोष्टी इग्नोर करून टाकतो पण छोट्या छोट्या गोष्टी महत्त्वाच्या असतात आणि प्रॉपर झोप ही खूप महत्त्वाची असते जिच्याकडे आजकाल आपण जण दुर्लक्ष करतो मित्रांनो हे होते काही पॉइंट्स ज्यांना फॉलो करून तुम्ही नक्कीच तुमची हाईट इन्क्रीज करू शकता